ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। रत्नागिरी जिल्हा बँकेच्या गुहागर मधील काही मतदारांना दिवाळी बंपर लॉटरी, प्रत्येक मतामागे मतदाराला 25,000 भेट मिळण्याची चर्चा। ऐन दीपोत्सवात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचे अनोखे दीप गुहागर तालुक्यात उजळलेले दिसून येत आहे। काही उमेदवारांनी आपल्या पॅनलला मतदान करण्यासाठी प्रत्येक मतामागे मतदाराला 25,000 अनोखी भेट देण्यात आली असून ऐन दीपोत्सवात त्यांना बंपर लॉटरी लागल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील प्रतिष्ठेची सहकारी बँक आहे। या बँकेची पंचवार्षिक निवडणूक नेहमीच चर्चेत असते। विविध पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातून उमेदवार ही निवडणूक लढवीत असतात। एखाद्या राजकीय पक्षाचा टेकू घेऊन पुरस्कृत म्हणूनही ही निवडणूक लढवली जाते। सहकारी सोसायट्यांचे सदस्य संबंधित उमेदवारांना मतदान करतात। यावेळीची निवडणूक थोडी आगळी वेगळी म्हणता येईल, कारण गुहागर तालुक्यातील काही सोसायट्या रद्दबद्दल ठरवण्यात आल्या आहेत। गुहागर तालुक्यात दिवाळीपूर्वीच राजकीय धमाका उडालेला दिसून आला होता। गुहागर तालुक्यातील सहकार हळूहळू संपुष्टात येते की काय अशी शंका उपस्थित झाली होती। काहींनी यावर हरकती देखील घेतल्या होत्या, मात्र यामध्ये मातब्बर असलेल्या जिल्हा बँकेतील काही तज्ज्ञांनी याकडे दुर्लक्ष करीत सहकार चळवळीतील नियम पुढे करत आपल्या परीने पॅनल तयार केलं। एकूण 7 जागांसाठी 19 नोव्हेंबरला ही निवडणूक होत असल्याने शेवटचे 5 दिवस शिल्लक असतानाच या निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे। अनेक मतदारांना आपलेसे करण्यासाठी काही उमेदवारांकडून अनोखी दिवाळी भेट देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे सहकारातील हा स्वाहाकार सर्वसामान्यांना अनुभवायला मिळत आहे। ज्या मतदारांना ही अनोखी भेट मिळाली आहे ते आपल्याला दिवाळी बंपर धमाका लॉटरी लागल्याचं मोठ्या चवीने सांगत आहेत। एकूणच जिल्हा बँकेची ही निवडणूक गुहागर तालुक्यातील मतदारांना ऐन दीपोत्सवात फलदायी ठरल्याचं दिसून येत आहे। महानकरे न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण।